आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बर आता बोल, कोण आहेस तू, नाव काय तुझ? अग ताई काय विचारतात, नाव सांग तुझ. असू दे ग, सांगायचं नसेल तिला. बर, कोणाचा खून करून आलीस तू इथे? मी कोणालाही मारलेलं नाहीये. मग काय इथे व्हेकेशनला आलीस? चला आता सुट्टी पडली आहे, मामाच्या गावाला जाऊया. काय का तुझ? मी काहीही केलेलं नाहीये. मग इथे काय टाइमपास करायला आलीस काय? अगं आत्ता आली आहे ती, दमली असेल ना, सांगेल हा आपल्याला सगळं, सांगशील ना? हे बघ, इथं सगळ्यांची कुंडली माझ्याकडेच असते, त्यामुळे तुला आज ना उद्या सगळं सांगावंच लागेल, कळलं? आता दमली असशील तू, आराम कर हा, आपण नंतर बोलू. आपल्याकडे काय वेळच वेळ आहे. ओ हो, दुखतय. चला पडल्याने अजून काय काय बघावं लागणार आहे मला. मी इथून बाहेर पडेन ना की आयुष्यभर मला हेच सहन करावं लागेल. हा मग आता पुढे काय? आता पुढे का, पुढचं सगळं मी व्यवस्थित सेट केलंय चिरला गालात. म्हणजे? ओ म्हणजे त्या गिरजाक जास्तीत जास्त कसं त्रास होत ना याची व्यवस्था केलेली आहे. काय सांगताय? काय म्हणजे काय तुमका सांगतय, त्या गिरिजाक आता नरक की आता भोगूचे लागतले बघा तुम्ही. बाई बाई बाई, तुम्ही तर तिचं जगणंच मुश्किल करून सोडले हो. बघा मी माझा काम चोख केलेला, आता तुमची बारी. सांगा काय करायचंय? तुम्ही काय करायचं हे पण मीच सांगायचं तुमका. बघा एक सांगा, विक्रांतचा आणि काव्याचा लग्न हो हव्या की नको सांगा बघा. म्हणजे काय हे काय विचारणं झालं का? हो ना, मग जास्तीत जास्त ती एकमेकाबरोबर वेळ कशी घालवती ह्याच्याकडे जरा लक्ष द्या ना. हा चालेल चालेल. हे बघा हिनाताई, तुम्ही ना तिकडे चोर लावा. बाई गिरिजाचा इकडे काय करायचं आता मी बघताय, शिरला का ना? हो चालेल. होय ना, मग आता ठेवतोय. रमाकन मेकर, तुझी म्हणजे एकदम टॅलेंट. ही गिरीजा नावाची मांजर आत असेपर्यंत काव्या विक्रांत मधली मैत्री वाढवायला हवी आणि त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागतील. काय बरं करता येईल?
घ्या ना. बोला काय बोलायचंय ते बोला. कशाला बोलवलंय आम्हाला इथे? हे बघा, जे घडलं त्याबद्दलच तुमच्याशी बोलायचंय. त्याबद्दल परत परत काय बोलणार? आणि ते बोलून आमचा मुलगा परत येणार आहे का? तसं नाही, पण जे झालं ते खरंच वाईट झालं. आम्ही सगळे तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आणि खरं सांगू, गिरीजाला पण खूप वाईट वाटतंय. वा, भाषणबाजी मस्त करता तुम्ही. अहो नाही हो, खरंच आम्हाला वाईट वाटतंय. आम्हाला तुमच्या सांत्वनाची गरज नाहीये. मुद्द्याचा बोला. असं का बोलताय तुम्ही? खरंच आम्हाला वाईट वाटतंय. अरे माझ्या कर्मा, आता ही बाई त्या सिरियल मधल्यांसारखी परत परत तेच तेच बोलणारे वाटतं. हे बघा, तुम्हाला काही बोलायचं नसेल ना तर आम्ही निघतो. अरे थांबा थांबा, प्लीज असं नका करू तुम्ही, बसा प्लीज. आम्हाला तुमची नसती बडबड ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. काय ते मुद्द्याचं बोला. हो मी बोलतो, मी बोलतो, बसा ना प्लीज बस. हे बघा, आम्हाला एवढंच बोलायचं होतं की तुमचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेलाय, त्यात गिरीजाची काहीच चूक नव्हती. म्हणजे तिच्यामुळेच ऍक्सिडेंट झालाय ना? नाही बरोबर आहे, पण तिने जाणून बुजून नाही केलं ना. हे बघा, चुकून करू दे नाही तर जाणून बुजून. भातचा तर आमचाच गेला ना. मुलासारखा होता तो आमच्या. म्हातारपणाची काठी होती ती, आधार होता तो आमचा. तशीच गिरीजा पण या घराचा आधार आहे. बघा, ती तुमचा मुलगा परत नाही करू शकत, पण जर तुम्ही ठरवलं ना, एका आईला तिची मुलगी परत करू शकता. आम्ही मदत करू शकतो. हो, एक चांगली मुलगी विनाकारण यात अडकली. मी हात जोडते हो तुमच्यासोबत. माझ्या बायाला सोडवा हो यातून. लग्न ठरलंय तिच. वारे वा, का करायचं आम्ही असं? एक आईसाठी. तुम्ही पण एक आई म्हणून विचार करा ना. सोडवा हो माझ्या बायाला यातून. हे बघा, माणुसकीच्या नात्याने तरी तुम्ही आम्हाला मदत करायला हवी. तुम्हीच काहीतरी मार्ग काढा ना. मी काय मार्ग काढणार यातन? हे बघा, कोर्टाबाहेर बऱ्याच सेटलमेंट होतात, तसं तुम्ही करू शकता. बघा, कोर्ट म्हटलं तर कधी निकाल लागेल सांगता येत नाही. त्यापेक्षा कोर्टा बाहेर काही सेटलमेंट होत असेल तर. हो, पण त्या मुलीला सोडवून आम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही बोला, आम्ही पटलं तर बघू. हे बघा, तुम्ही मागाल ती रक्कम मी द्यायला तयार आहे. हवं तर ब्लँक चेक देतो. तुम्हाला हवी ती रक्कम टाका त्यात. तुम्हाला हवं ते करायला तयार आहे मी. आम्हाला पैसे नको. मग काय हवंय? तुम्ही बोला ना, तुम्ही मागाल ते देऊ. खरंच द्याल? हो, तुम्ही बोला. मग आम्हाला आमचा प्रकाश आणून दे.
काय झालं? म्हणाला होतास ना हवं ते देतो. मग दे आमचा प्रकाश. अहो ते कसं शक्य? मग तुम्ही आमच्याशी असं बोलायची हिंमतच कशी केली? हे बघा प्लीज, तुम्ही चिडू नका. चिडू नका म्हणजे? अरे चिडण्यासारखंच केलंय तुम्ही. काय चुकीचं बोललो मी? काय चुकीचं बोललो? अरे सरळ सरळ तू आम्हाला लाच देतोय. तुला काय वाटलं आम्ही प्रकाशची किंमत पैशात करू? अरे गरीब असलो ना तरी तुमच्यासारखा नालायकपणा नाही केला आम्ही. प्लीज हळू बोला, गोंधळ नका घालू. का 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 हळू बोलायचं? आम्ही आमचा मुलगा गेलाय आणि तुम्ही आम्हाला पैशाचा रुबाब दाखवताय. तुम्हाला काही आणून द्यायचं असेल ना तर आमचा प्रकाश आणून द्या, सोडू त्या पोरीला आम्ही. बोला, आणू शकता आमचा प्रकाश परत? बोला ना, आता का दातखिळी बसल्यासारखे गप्प बसल्यात? बोला. आमचा कमावता मुलगा गेलाय, तो परत नाही येणार. तुमच्या पैशाने त्याच प्रेम माया आम्हाला मिळणार आहे का? किती काळजी करायचा तो आमची, आणि तुम्ही म्हणताय त्याच्या जीवाच्या बदल्यात आम्ही पैसे घेऊ? हो पण. ओ पास, तुमचा वर आलेला पैसा तुमच्या जवळच ठेवा. आमचा मुलगा जसा त्या पोरीमुळे आम्हाला दुरावला, तशी तीही कायमची दूर निघून जाणार आहे तुमच्यापासून. कळलं? चला पैसे देत आहे. यांच्या हातापाया पडून काहीच होणार नाहीये. गिरीजाच्या बेलसाठीच प्रयत्न करावे लागणार. ए चला जेवायला. चला ग, चला चला जेवायला चला. ए चल ग जेवायला चल. नाही नको. का? अशी किती दिवस उपाशी राहणार आहेस? मी इथलं नाही खाऊ शकत. मग तुझ्यासाठी काय फाईव्ह स्टार हॉटेल मधून जेवण मागवायचं की काय? तसं नाहीये. मग कसं? अग स्वतःच्या जीवाची पर्वा कर, आजारी पडशील. आजारी पडले तरी चालेल, पण मी इथलं नाही खाऊ शकत. का? उपवास आहे का? हे बघ, तू कितीही उपवास केले तरी इथून बाहेर पडू शकणार नाही, आणि एकदा का इथे आलं तर बाहेरच सगळं विसरायचं. कळलं का? चल जेवायला. चल चल. हे काय होतंय माझ्यासोबत? मी यातून बाहेर पडेन ना? गिरीजा मैकर, तुझा भाऊ आलाय भेटायला, चल. आलेच. ताई काळजी नको करूस, मी ठीक आहे. बस माझ्या समाधानासाठी बोललीस ना? आई कशी आहे? ती बिचारी कशी असणार? गौरव मला कळतंय,
पण आता तुला मोठं बनून घराचा आधार बनायचा. मी प्रयत्न करतोय. प्रयत्न नाही, मी परत येईपर्यंत तुला हे करावंच लागणार आहे. तू नको काळजी करूस, मी करेन. तू फक्त तुझी काळजी घे. माझं काय होणार आहे काय माहित. असं का बोलतेस तू? काय बोलू, वाटतं मी या सगळ्यात गुरफटत चालले. हे बघ ताई, तू नको टेन्शन घेऊस, आम्ही करतोय प्रयत्न. तू लवकरच इथून बाहेर येशील. तुम्ही तरी किती करणार आहात रे? शेवटी नशिबात जे लिहिलेलं असतं तेच घडत. ताई अगं, तू असा विचार नको ना करूस. विक्रांतने मुलाच्या मामा आणि मामींना घरी बोलवलंय. का? आउट ऑफ कोर्ट काही सेटलमेंट होते का त्यासाठी? विक्रांत त्या मुलाच्या मामा आणि मामींशी बोलणार आहे. ते तरी काय करणार, त्यांचं चिडणं पण स्वाभाविकच आहे. आपण तू मुद्दाम नाही केलंच नाही. हो, पण तो मुलगा माझ्यामुळेच गेलाय हे विसरून कसं चालेल? माझ्यामुळे त्यांच्या घरचा भविष्याचा आधार गेलाय. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. नाही ताई, असं काही नाहीये. असं समज हवं तर त्या मुलाचं आयुष्यच तेवढं होतं. हे बघ, तुझ्या गाडीखाली नाही तर दुसऱ्या कोणाच्या गाडीखाली येऊन ऍक्सिडेंट झालाच असता ना. काय माहित, कदाचित असतो असत. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. ताई तू नको ना असा विचार करूस. हे तू म्हणून काय होणार आहे गौरव? त्याच्या मामा मामींना तर असंच वाटतंय. गौरव तर नाही सोडणार मला. हे बघ, मला माहितीये की हे वाटतंय तितकं सोपं नाहीये, पण म्हणून हातावर हात ठेवून नुसतं बसून नाही चालणार ना. आपल्याला आपले प्रयत्न करायला हवेत, आणि तेच प्रयत्न चालू आहेत. सगळंच कठीण होऊन बसलंय गौरव. ताई तू नको काळजी करूस, तू फक्त तुझी काळजी घे. हा डबा आणि हे तुला लागणार सामान. रडू नकोस ना प्लीज. तू रडलीस ना की मग मला पण रडायला येतं. ताई, विक्रांतने पाठवली. चला, वेल संपली आई. काळजी घे, आम्ही आहोत. चला. ताई कशीस ग तू? तू एवढी अडकलेली असून सुद्धा तुला घरचीच चिंता सतावते. देवा, माझ्या ताईला लवकर सोडव रे यातून.